मला रात्री कळल्याबद्दल माझ्या जिवाळ्याचे मित्र होते 2004 ते 2009 पर्यंत फार दुखत आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रश्न मुंबई शहरामध्ये निर्माण झालेला आहे। सर्वसामान्य व्यक्तीचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। अल्पसंख्याक व्यक्तींवरती असे सातत्याने हल्ले होत असतात। बाबासाहेबांची यांचा देखील या गोळीबारात मृत्यू झालेला आहे। त्यांच्याकडे पोलीस सुरक्षा होती या नव्हती हे मला माहीत नाही। पण बाबा सिद्दीकी अल्पसंख्याक आहे बहुसंख्याक आहे, कोणावर हल्ले होतात कोणावर नाही होतात हे बाब वेगळी आहे। पण कसं आहे की मुंबई शहरामध्ये बाबा सिद्दीकी एक नाव त्यांच्या फिल्म इंडस्ट्री त्यांच्यावर संवाद होते, त्यांचे मित्र होते त्यांचे, आणि सलमान खानवर गोळीबार त्यांच्या बंगल्यावर झालेला आहे हे त्यांचे मित्र होते। काय याच्यामध्ये काय म्हणजे आतापर्यंत सलमान खानवर जे झालेले गोळीबार आहे त्यांच्या बंगल्यावर झाले ते बी आरोपी आज शोधले का नाही शोधले एक प्रश्न आहे। आणि बाबा सिद्दीकी त्यांचे मित्रच होते सलमान खान, ते कसं एक घटनेला पाहावा आता पोलीस गृहमंत्र्यावर मोठी जबाबदारी आहे। गृहमंत्र्याने या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे माहिती गुप्तचर खाते कोण असतेच कोण सुरक्षित आहे कोण सुरक्षित नाही। खरं त्यांनी खरं म्हणलं तर असा जे व्यक्ती आहे जर त्यांना माहिती जर मिळाली असेल तर ते सातत्याने असे गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, कारण की आता सगळ्याचे लक्ष निवडणुकीवर लागलेले आहे डोळे निवडणुकीकडे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यावर बी लक्ष केंद्रित असलाच पाहिजे गृहमंत्र्यांनी। बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी जैसा शख्स जो मन मिलाऊ जो हर आदमी के साथ जिसके मोहब्बत और सुलूक के संबंध के ये सुंदर मैं भी बहुत सदमे में गया और मैं आज उनके फैमिली को और उनको मिलने के लिए यहाँ आया हूँ। और ये महसूस होता है कि मुंबई शहर के अंदर ऐसे घटनाएं जो होना है कि बाबा सिद्दीकी जैसा शख्स महफूज नहीं है। फिर एक आम नागरिक और आम शहरी का एक क्या हम बताएंगे कि वो किस तरीके से महफूज है। ये क्या इतना बड़ा एक प्री प्लान जो है मर्डर ऐसा दिखता है कि वहाँ आकर लोग जो है गोलियां चलाते हैं और वो गोलियां चला के भाग जाते हैं और एकदम ऐसे भी नहीं कि नज़दीक से उन्हें लगता है कि भाई 5-6 गोलियां 5 राउंड फायर किए हैं। और ये बम्बई शहर में एक चिंताजनक भाव है कि अब बम्बई शहर में तो बहुत लोग अब हम भी बम्बई शहर में रोज आते जाते हैं यहाँ, तो एक आम नागरिक इसमें सुरक्षित है या नहीं है ये एक सवालिया निशान पैदा होता है। तो थैंक यू सर, ऐसी जानकारी है कि सलमान खान के साथ उनकी दोस्ती थी और ये भी एक वजह हो सकती है। सलमान खान के ऊपर घर के ऊपर भी फायरिंग हुई हमने देखी और ये बातें जो है अब ये पुलिस के तपास और उनकी इंक्वायरी की बात है कि हर चीज़ को पुलिस ने हर एंगल से हर बात को तपास करना चाहिए इंक्वायरी करना चाहिए नहीं तो जाओ उसके बाद ही समझो ये बातों का जो है खुलासा होगा।
थैंक यू।